अहमदनगर शहरातील भिस्तबाग चौकात स्वाभिमान युवा प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त लावणी कलाकार संध्या पाटील यांच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरातील भिस्तबाग चौकात गणेशोत्सवानिमित्त स्वाभिमानी युवा प्रतिष्ठानच्या वतीने प्रसिद्ध नृत्यांगना संध्या पाटील यांच्या लावणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी या कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप यांना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेऊन जोरदार एंट्री केली। यावेळी मंडळाचे अध्यक्ष पैलवान रोहित तात्या मिसाळ, मंडळाचे उपाध्यक्ष आकाश मनोचा, पैलवान बजरंग मिसाळ, नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक अजिंक्य बोरकर यांच्यासह अनेक मान्यवर तसेच स्वाभिमानी युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी स्वाभिमानी प्रतिष्ठानच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा आणि कलावंतांचा सत्कार करण्यात आला। तर गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संध्या पाटील यांच्या लावणीचा कार्यक्रम पाहण्यासाठी सावेडीमधील महिला तसेच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। तर यावेळी नृत्यांगना संध्या पाटील यांनी आपली नृत्यकला सादर करत उपस्थितांची मने जिंकली। प्रतिनिधि अकीज सैयद, न्यूज टुडे 24, अहमदनगर।